माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत माझ्यासोबत सर एक ऐतिहासिक निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी आपल्या मुख्यमंत्र्याचा पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतरच तुम्ही एक दहा ते पंधरा मिनिटातच सांगितलं की हा निर्णय चुकीचा आहे पूर्णपणे आणि तोच मुद्दा धरत सुप्रीम कोर्टाने आज यावरती अनेक मुद्दे मांडत निर्णय दिलेला आहे काय सांगाल याविषयी होऊन गेलेलं आहे त्यामुळे आता त्यात काय झालंय पुन्हा त्यावर आता चर्चा करण्यात काय अर्थ नाही सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल अधिरोखित केलेलं आहे की जर राजीनामा दिला नसता तर आम्ही कदाचित तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेऊ शकलो असतो अर्थात त्यामध्ये हे स्पष्ट होतं की हे सरकार बेकायदेशीर आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नसता तर कदाचित तुम्हाला आम्ही पुन्हा मुख्यमंत्रीपद देऊ शकलो असतो कदाचित विचार केला असता आम्ही त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की राज्यपालांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढलेले आहेत आणि जे आम्ही विरोधी पक्ष अगदी राज्यपालांच्या भूमिकेबद्दल पक्षपाती वागणुकीबद्दल अगदी सतत आम्ही त्यांच्याबद्दल आवाज उठवत होतो ते आता सर्वोच्च न्यायालयाने देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे दुसरी बाब निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणी ठरवताना फक्त विधिमंडळ पक्ष आणि संसदीय पक्षाच्या पक्षा बहुमताचा विचार केला पण संघटनात्मक पक्षाचा विचार केला नाही ही चुकीची बाब आहे याबद्दल ताशेरी ओढलेली आहे तिसरी बाब विधिमंडळाच्या अध्यक्षांनी देखील व्हीप कोण असेल याबद्दल ही चुकीचा निर्णय दिलाय विप हा पोलिटिकल पार्टी नेमते विधिमंडळ पक्ष नेमत नाही त्यामुळं सुनील प्रभू हेच व्हीप खरे आहेत आणि भरत गोगॉले हे व्हीप असू शकत नाहीत अशा प्रकारचं ही सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे पण अर्थातच सुप्रीम कोर्टाला शिंदे गटाच्या सोळा आमदारांना निलंबित करायचा संविधानिक अधिकार नव्हता त्यामुळे ते काही आम्ही या आमदारांना निलंबित करतोय असं त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हती पण ते त्याने पुन्हा जे संविधानामध्ये आहे ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे तो निर्णय सोपवलेला आहे पण वेळेत हा निर्णय द्या तुम्ही तो वेळेत निर्णयावर तुम्ही सहा सहा महिने वर्ष वर्षभर बसून राहिले ते चालणार नाही भरत गोगावले यांचं जे प्रतोद आहे बेकायदेशीर असल्याचं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यामुळे पुढे आता व्हीप संदर्भात कशा पद्धतीत भूमिका असू शकते आता मला वाटतं पुढे काय होईल हे आता त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं योग्य होणार नाही पहिल्यांदा आपण सुप्रीम कोर्टाच्या सर्व निकालाचा डिटेल्ड निकालाचा अभ्यास करूया आणि नंतर त्यातून काय काय मार्ग निघतायत किंवा काय काय अडचणी निर्माण होते ते पाहिलं पाहिजे पण एक आमची मागणी आहे की हे सरकार असंवैधानिक पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीनं स्थापन करण्यात आलेलं आहे याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आहे आता या सरकारला एक क्षणभरही त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे आणि त्यामुळं कायदेशीर लढाईमधून या सरकारला घालवण्याच्याऐवजी सरकारनं नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन एक नवीन सरकार स्थापन करायचा मार्ग मोकळा केला पाहिजे अशी आमची मागणी आहे मीनाक्षी मात्रे न्यूज मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,